नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय भूगोल इयत्ता 9वी आणि 10वी सुधारित मूल्यमापन आराखडा। या अंतर्गत आपण विद्यार्थी मित्रांनो भूगोलाच्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, त्यानंतर घटकनिहाय गुणविभागणी आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे 2 तासाच्या वेळेचं नियोजन हे आज अभ्यासणार आहोत। कारण वर्षभर मेहनत करतो आणि 2 तासामध्ये जर आपण त्याचं नियोजन लावू शकलो नाही तर आपण केलेली वर्षभराची मेहनत ही वाया जाऊ शकते। यासाठी हा पूर्ण पाठ आपण अत्यंत काळजीपूर्वक पाहावा, म्हणजे जेणेकरून आपण परीक्षेमध्ये कुठल्याही पद्धतीच्या चुका करणार नाहीत। चला तर मग आजच्या पाठाला सुरुवात करूया। सर्वप्रथम प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपांपासून पहा। भूगोलाचा जो तुम्हाला 40 मार्काचा पेपर आहे, त्या पेपरमध्ये प्रत्येक प्रश्न प्रकारांमध्ये काही पद्धतीची वेगवेगळी प्रश्न विचारल्या जाऊ शकतात। त्या प्रत्येकांवर आपण आता सविस्तर चर्चा करणार आहोत। पहा, प्रश्न पहिला, यामध्ये तुम्हाला 3 पद्धतीचे प्रश्न विचारल्या जाऊ शकते। त्यात पहिला बघा, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा। 2, अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा। 3, अचूक गट ओळखा। गुण 4। चला, 3 प्रकारांवर आपण थोडीशी सविस्तर चर्चा करूया, म्हणजे आपला परीक्षेमध्ये गोंधळ उडणार नाही। पहा, पहिला, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा। भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक या नावाने ओळखले जाते हा प्रश्न। त्याच्याखाली तुम्हाला 4 पर्याय दिले जातील, लक्षद्वीप, कन्याकुमारी, इंदिरा पॉइंट, पोर्ट ब्लेअर। इंदिरा पॉइंट, विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, असा प्रश्न विचारल्यानंतर पूर्ण विधान लिहायचं, योग्य पर्याय लिहून त्याच्याखाली अधोरेखांकित करायचं। नुसता शब्द जर लिहिला तर तुम्हाला त्याचे गुण मिळणार नाहीत। लक्षात ठेवा, पूर्ण विधान लिहावंच लागते। आणि अशा पद्धतीच्या ऑब्जेक्टिव्हच्या तयारीसाठी भूगोलातल्या 9च्या 9 चॅप्टरचे आपण MCQ व्हिडिओ पार्ट बनवले आहेत। एका धड्यावर किमान 70, 80, 90 पर्यंत ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला काढून दिलेत। यामधला दुसरा प्रकार पहा, पहिल्या प्रश्नातला अचूक सहसंबंध ओळखा व साखळी बनवा। पहा, जसं उदाहरण, भारतातील राज्ये दक्षिणेकडून उत्तरेकडे, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक। उत्तर पहा, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, जम्मू काश्मीर। कसं विचारले? दक्षिणेकडून उत्तरेकडे। तिसरा प्रकार पहा, अचूक गट ओळखा। उदाहरण पहा, भारतातील नद्या, असे 3 गट किंवा 4 गट तुम्हाला देऊ शकते, जसं यमुना, घागरा, निग्रो, उरुग्वे, गंगा, रावी, सतलज, साबरमती, नर्मदा। उत्तर काय आहे? सतलज, साबरमती, नर्मदा या भारतातील नद्या आहेत। या 3 पद्धतीचे प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 मध्ये विचारल्या जाऊ शकते। आता पाहूया प्रश्न क्रमांक 2। पहा, प्रश्न क्रमांक 2 हा 4 गुणांचा आहे। यामध्ये तुम्हाला 5 पद्धतीचे प्रश्न विचारल्या जाऊ शकते। त्याच्यातलं पहिलं पहा, योग्य जोड्या जुळवा। 2, वेगळा घटक ओळखा। 3, विधानांचा योग्य क्रम लावा। 4, साखळी पूर्ण करा। आणि 5, चुकीची जोडी ओळखा। चला, या 5ही प्रकारांवर आपण थोडीशी चर्चा करूया। आपल्याला कुठलीही अडचण येऊ द्या, तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आम्ही तुम्हाला त्याची उत्तरं निश्चित देऊ। याच पद्धतीवर बोर्डाचे पेपर कसे सोडवायचे हे पण आम्ही तुम्हाला वेळोवेळी कळवू। आणि प्रत्येक पाठांवर आपण चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज आता सुरू केली आहे, त्यांचा पण आपण लाभ घ्या। पहा, आता पहिलं प्रश्न क्रमांक 2, योग्य जोड्या जुळवा। गुण 4। पहा, अस्तंभ आणि ब स्तंभ असे तुम्हाला देऊ शकतात। आणि विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात ठेवा, आपल्याला एक सवय असते, आपण कसं करतो, एकचं उत्तर, जसं सदाहरित वने, त्याचं उत्तर काय? पाऊ ब्रासिल। मग आपण काय लिहितो? एकचं क, पानझडी वने, ज्याचं उत्तर काय आहे? साग। 2चं ड,
असं कधीच लिहायचं नाही. किंवा बरेच मुलं काय करतात, अस्तंभ लिहितात, ब स्तंभ घेतात आणि त्याच्या लाईन्स मारून किंवा रेषाद्वारे दाखवतात, ते सुद्धा दाखवायचं नाही. उत्तर लिहित असताना सरळ सरळ एक नंबर सदाहरित्वने त्याच्यासमोर एक बाण दाखवायचा आणि त्याचं उत्तर लिहायचं. या पद्धतीनंच तुम्हाला या जोड्या जुळवाव्या लागतील. दोन नंबर पहा, वेगळा घटक ओळखा. जसं बघा, विरळ लोकसंख्या असलेली भारतातील राज्ये, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश. उत्तर प्रदेश, कारण उत्तर प्रदेशची लोकसंख्या विरळ आहे का? नाही. तिसरा प्रकार पहा, विधानांचा योग्य क्रम लावा. जसं पहा, ब्राझीलमधील अवर्षण चतुष्कोन, तुम्हाला तीन विधान दिलेत. ब्राझीलमधील ईशान्य भागात कमी पाऊस पडतो. दुसरं, ब्राझीलमधील अजस्त्र कड्याद्वारे व्यापारी वारे अडवले जातात. तिसरं, ब्राझीलमधील अजस्त्र कड्याच्या पलीकडे व्यापारी वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो. हे तीन स्टेटमेंट आहेत. आता तुम्हाला त्याचा क्रम लावायचा आहे. जसं पहा, मी तुम्हाला काढून दिले खाली. पहिलं काय येईल, ब्राझीलमधील अजस्त्र कड्याद्वारे व्यापारी वारे अडवले जातात. नंतर, ब्राझील अजस्त्र कड्याच्या पलीकडे व्यापारी वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो. आणि नंतर, ब्राझीलमधील ईशान्य भागात कमी पाऊस पडतो. साखळी पूर्ण करा. पहा, दुसऱ्या प्रश्नामधला हा एक प्रकार. पहा, अ गट, ब गट आणि क गट असे तीन गट तुम्हाला देऊ शकते. आणि मग अ गटातलं समजा उष्ण कटिबंधीय वने, मग ब गटामधलं काय आहे त्याचं? रुंदपर्णी सदाहरित वृक्ष. आणि मग क गटामध्ये त्याचं काय आहे? ॲमेझॉन नदीचे खोरे. म्हणजे एक नंबर पुन्हा डॅश रुंदपर्णी सदाहरित वृक्ष, पुन्हा डॅश ॲमेझॉन नदीचे खोरे. या पद्धतीनं तुम्हाला ते लिहावं लागेल. यानंतर याच्यातलंच पहा, चुकीची जोडी ओळखा. हा एक प्रकार विचारला जाऊ शकतो. जसं बघा, चार जोड्या दिल्यात, त्याच्यातली चुकीची ओळखायची. भारतामधील उत्तर भागात हिमाचल प्रदेश, भारतातील पश्चिम भागात राजस्थान, भारतातील पूर्व भागात महाराष्ट्र, भारतातील दक्षिण भागात केरळ. चुकीची जोडी काय? भारतातील पूर्व भागात महाराष्ट्र, कारण महाराष्ट्र पश्चिम भागात आहे. आतापर्यंत पहिला प्रश्न क्रमांक दोन. प्रश्न क्रमांक तीन मध्ये तुम्हाला सहा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसं, एका वाक्यात उत्तरे लिहा, दोन नावे द्या, तीन चूक की बरोबर सांगा, चार विधानावरून प्रकार ओळखा, पाच फरक स्पष्ट करा आणि सहा टिपा लिहा. एकेकावर सविस्तर चर्चा करूया. बिलकुल घाबरून जाऊ नका. तुम्हाला कुठलीही अडचणी येऊ द्या, तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आम्ही तुम्हाला त्याची उत्तरं निश्चित देऊ. आपण चॅप्टरवाईज टेस्ट सिरीज घेणारच आहोत, त्यामध्येही तुम्हाला काही अडचणी येऊ द्या, आम्ही तुम्हाला त्याची निश्चित उत्तरे देऊ. पहा, एका वाक्यात उत्तरे लिहा, पाच देतील, चार सोडवायचे, चार गुण आहेत. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात सुमारे किती मिमी पाऊस पडतो? अशा वेळेस नुसतं लिहायचं नाही 2000 मिमी, पूर्ण विधान लिहायचं. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात सुमारे 2000 मिमी पाऊस पडतो. दुसरा प्रकार पहा, नावे द्या. गंगा ब्रह्मपुत्राचा त्रिभुज प्रदेश, सुंदरबन. भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी बेट, हा प्रश्न विचारते. उत्तर आहे बॅरन बेट. नुसतं बॅरन बेट मी जसं लिहिले तसं लिहू नका, पूर्ण लिहायचं. भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी बेट हे बॅरन बेट आहे. या पद्धतीने लिहा, म्हणजे ॲनालिसिस करत असताना तपासणाऱ्याला सोपं जाते आणि आपल्याला त्याचे योग्य गुण मिळतात. याच्यातला तिसरा प्रकार पहा, चूक की बरोबर सांगा. पाच पैकी चार, चार गुण. भारताच्या मध्यातून मकर वृत्त गेले आहे. उत्तर काय आहे? चूक. यामध्ये तुम्हाला चूक की बरोबर सांगून विधान दुरुस्त करण्यास सांगू शकते, पण याही पद्धतीनं तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. चूक की बरोबर सांगा, मग आपण लिहिताना चूक, भारताच्या मध्यातून मकर वृत्त गेले आहे, हे विधान चूक आहे. आणि चूकच्या खाली थोडंसं अंडरलाईन केलात तर तपासणाऱ्याला अजून थोडंसं सोपं जाईल. दुसरे एक उदाहरण पाहूया. ब्राझीलच्या तुलनेने भारताचे राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे.
बरोबर, हे विधान बरोबर आहे. क्रम चुकू नका, कारण क्रम चुकला की तुमचं उत्तर चुक. चौथा प्रकार, विधानावरून प्रकार ओळखा पाच पैकी चार. जसं पहा, विधान, भारतातील चेन्नई व उर्वरित दक्षिणेकडील भागात पुन्हा पडणारा पावसाचा प्रकार मान्सून परतीचा पाऊस. अजून एक उदाहरण घेऊया का? चला. पर्यावरणाचे संतुलन राखणारा पर्यटनाचा प्रकार पर्यावरण पूरक पर्यटन. राईट, चला. याच्यातला पाचवा प्रकार, फरक स्पष्ट करा तीन पैकी दोन, म्हणजे एकासाठी किती गुण असतील? दोन गुण असतील. जसं एक उदाहरण घेतले, भारतातील लिंग गुणोत्तर व ब्राझीलमधील लिंग गुणोत्तर. मग एका साईडला भारतातील लिंग गुणोत्तर आणि दुसऱ्या साईडला ब्राझीलमधील लिंग गुणोत्तर, याही पद्धतीनं तुम्हाला विचारल्या जाऊ शकते. तिसऱ्या प्रश्नामधला शेवटचा प्रकार, टिपा लिहा. अशा तीन टिपा तुम्हाला अभ्यासक्रमातल्या देऊ शकतात, त्याच्यातल्या दोन टिपांवर आपल्याला सविस्तर उत्तर लिहावे लागतात. एका टिपासाठी दोन गुण आणि दोन्ही टिपांसाठी मिळून चार. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं प्रश्न क्रमांक तीन मध्ये इयत्ता नववी आणि इयत्ता दहावी दोन्हींसाठीही अशा पद्धतीचे सहा प्रश्न प्रकार विचारल्या जाऊ शकते. यानंतर प्रश्न क्रमांक चार अ हा पण चार गुणांचा आहे. नकाशा आराखड्यात माहिती भरा व सूची तयार करा सहा पैकी चार. जसं एकतर भारत नाहीतर ब्राझील, जे दोन नकाशे आहेत आपल्याला, एकतर प्राकृतिक भारत देतील किंवा राजकीय, किंवा प्राकृतिक ब्राझील किंवा राजकीय ब्राझील, अशा पद्धतीनं तुम्हाला देऊ शकते. आणि मग एका साईडला तुम्हाला त्याची सूची तयार करावीच लागते, सूची नसतील तर त्याचे तुम्हाला पूर्ण गुण मिळणार नाही. हा प्रश्न तुम्हाला चार मार्कासाठी आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चार आ नकाशा वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आपल्या पाठ्यपुस्तकांमधील एक नकाशा देतील आणि त्यावर आधारित असे पाच प्रश्न देतील, त्या पाचपैकी चार प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायचे. गुण किती आहेत? चार. त्यानंतर पहा, प्रश्न क्रमांक पाच भौगोलिक कारणे लिहा. चारपैकी दोन गुण सहा, म्हणजे एका कारणे देण्यासाठी किती गुण असतील? तीन गुण असतील. जसं पहा, हे चार, एक, हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारमाही स्वरूपाच्या आहेत. भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही प्राणी संवर्धनाची गरज आहे. ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गाचा विकास उपयुक्त ठरतो. या चारपैकी आपल्याला जे योग्य येतात त्या दोनची उत्तरे लिहायची, यापैकी म्हणजे जे परीक्षेत येतील ते. प्रश्न क्रमांक सहा अ आता याला समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. या ठिकाणी तुम्हाला स्तंभालेख, रेषालेख, जे तुमच्या पुस्तकात आलेखांचे प्रकार आहेत त्या आलेखांच्या प्रकारावर प्रश्न विचारल्या जाऊ शकतो. याच्यामध्ये आलेख काढण्यासाठी तीन गुण आणि त्यासोबत दिलेल्या तीन प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तीन गुण, म्हणजे आलेखासाठी तीन गुण आणि या पद्धतीची जी प्रश्न आहेत हे तीन प्रश्न सोडवण्यासाठी तीन, म्हणजे सहा गुणांचा हा प्रश्न. यामध्ये तुम्हाला आकृती काढा हा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, किंवा प्रश्न क्रमांक सहा आ कसा विचारला जाऊ शकतो, दिलेल्या आलेखाचे किंवा आकृतीचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. आम्ही तुम्हाला एक उदाहरण देत आहोत की दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला सहा प्रश्न दिल्या जातात, सहाही प्रश्नांची उत्तरे आपणास सोडवावी लागतात. एकतर तुम्हाला आलेख देतील किंवा आपल्या पाठ्यपुस्तकातील आकृती देऊन त्या आकृतीच्या आधारे सहा प्रश्न देतील ज्याची उत्तरे आपल्याला सोडवायची आहे. सहा अ
ला और सहा आ। प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक सात, त्याच्यात दोन पद्धतीचे तुम्हाला प्रश्न येतात। सविस्तर उत्तरे लिहा तीन पैकी दोन, किंवा स्पष्ट करा तीन पैकी दोन, गुण आठ। उदाहरण घेऊया, जसं क्षेत्र भेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे कराल, भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती, ब्राझीलच्या हवामानावर परिणाम करणारे घटक लिहा। या पद्धतीचे तीन पर्याय देतील, त्याच्यापैकी दोन वर आपल्याला उत्तर लिहायची, एकाला किती गुण आहेत, चार। या पद्धतीनं आपल्या कृतीपत्रिकेचा आराखडा आहे। यात आपल्याला कुठलीही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आम्ही तुम्हाला त्याची उत्तरे निश्चित देऊ। विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण एक ते सात प्रश्न प्रकारांचा अत्यंत सविस्तरपणे अभ्यास केला आहे। आता यानंतर पाहणार आहोत आपण भाग दोन मध्ये घटक निहाय गुण विभागणी, म्हणजे प्रत्येक पाठाला किती गुणांचं वेटेज आहे ते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेमध्ये वेळेचं नियोजन कसं करायचं, म्हणजे दोन तासाच्या वेळेमध्ये पेपर कसा सोडवायचा, हे आपण भाग दोन मध्ये अभ्यासणार आहोत। चला तर मग भाग दोन पाहूया। या भागात आपल्याला कुठलीही अडचण असेल विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आम्ही तुम्हाला त्याची उत्तरे निश्चित देऊ। आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितल्यासारखं प्रत्येक पाठांवर आपण टेस्ट सिरीज आता सुरू करत आहोत, त्याचा पण आपण निश्चित लाभ घ्या। बोलण्याच्या ओघात एखादा शब्द कमी जास्त झाला असेल, कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर यासाठी आमची संपूर्ण टीम क्षमस्व आहे। भेटूया पुढच्या भागात, धन्यवाद।